मराठीतील आज आपण एका हरहुन्नरी अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या विलेन्सच्या रोलने एक मराठी मालिका क्षेत्रात आपली एक वेगळी छाप सोडलेली आहे. ऑनस्क्रीन जेवढ्या त्या गोड दिसतात तेवढ्याच त्या ऑफस्क्रीन बोल्ड आणि ब्युटिफुल आहेत. त्या म्हणजे व्हेरी टॅलेंटेड व्हेरी ब्युटिफुल राधा सागर कुलकर्णी. आज आपण राधा सागर कुलकर्णी यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत. इंडस्ट्रीमध्ये ते आपलं आडनाव न वापरतात, फक्त राधा सागर हे नाव वापरतात. चला तर मग आज जाणून घेणार आहोत आपण कसा होता एक डान्स कोरिओग्राफर ते एक यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा राधा सागर यांचा संपूर्ण प्रवास. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश, मी बघता इन्फॉर्मेटिव्ह गणेश. मराठी भाषेतील वेगवेगळी माहिती आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणेश चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. राधा सागर यांचा जन्म 27 मे 1989 रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात झाला. राधा सागर यांनी आपलं शालेय शिक्षण पुण्यातील MIT स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण हे अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. राधाने बॅचलर इन कमर्शियल फाईन आर्ट्स यामधून डिग्री घेतलेली आहे. राधा सागर यांच्या वडिलांचे नाव हे सदाशिव कुलकर्णी असून त्यांच्या आईचे नाव हे स्वाती कुलकर्णी आहे. राधा यांच्या अभिनय कारकिर्दीला त्यांच्या आईचा खारीचा वाटा आहे असे ते नेहमी सांगतात. आयुष्यात प्रत्येक वेळी आईचं मार्गदर्शन आणि सपोर्ट खूप कामी आले या आवर्जून प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये ते सांगत असतात. राधा सागर यांना लहानपणापासूनच नृत्याची फार आवड होती. अगदी इयत्ता 5वीपासूनच शाळेत होणारे स्नेहसंमेलन, नृत्यस्पर्धा, नाट्यस्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये राधा अत्यंत आवडीने भाग घेत असे. तसेच कॉलेजमध्ये असताना कॉलेज फेस्ट, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये त्या भाग घेऊ लागल्या. त्यांची कारकिर्दीची सुरुवात ही ॲज अ डान्सर आणि ॲज अ कोरिओग्राफर झाली. सुरुवातीला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी कोरिओग्राफी करणे यातूनच त्यांचा अभिनय क्षेत्राकडे कल वाढू लागला. राधा सागर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही मराठी रंगभूमीपासून केली. राधा सागर यांनी घाशीराम कोतवाल या नाटकापासून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. हे त्यांचं पहिलं नाटक, यात त्यांनी गुलाबी हे पात्र साकारले होते. त्यानंतर लगेचच राधा सागर यांना आपलं दुसरं देखील नाटक भेटलं, ते म्हणजे आई रिटायर होते. या नाटकातील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक देखील झाले. राधा सागर यांनी आपला टेलिव्हिजन क्षेत्रातील म्हणजेच मालिका क्षेत्रातील डेब्यूट हा एक मोहोर अबोल या तत्कालीन ETV आणि आत्ताच्या कलर्स मराठीवरील मालिकेतून केला. राधा सागर यांनी आजवर कन्यादान, जयोस्तुतोय, लक्ष, अस्मिता, चाहूल या सर्व मालिकांमध्ये कामे केलेली आहे आणि त्यांच्या भूमिका देखील उल्लेखनीय ठरलेल्या आहे. राधा सागर यांना संपूर्ण महाराष्ट्रात आणि घराघरात ओळख भेटली ती त्यांनी साकारलेल्या आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता या भूमिकेमुळे. त्यांच्या अंकिताच्या ग्रे शेड असलेल्या पात्राची लोकांना चांगलीच पसंती भेटली आणि या भूमिकेचे देखील फार कौतुक झाले. याच भूमिकेतून त्यांचा एक महाराष्ट्रात सेपरेट फॅनबेस तयार झाला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये देखील त्या काम करत आहे. यात त्यांनी साकारलेली अभिलाषाची ग्रे शेड म्हणजेच संपूर्ण खलनायकी असलेली भूमिका प्रेक्षकांना फार आवडलेली आहे. राधा सागर यांना एक ग्लॅमरस आणि बोल्ड खलनायिका म्हणून विशेष लोकांची पसंती भेटत आहे. राधा सागर यांनी हिंदी मालिका क्षेत्रात देखील आपली छाप पाडलेली आहे. राधा सागर यांनी स्टार प्रभावरील ये रिश्ता क्या कहलाता है, कलर्स हिंदीवरील बावरा दिल आणि ॲन पिक्चर्सवरील एक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंदी मालिकांमध्ये कामे केलेली आहे आणि आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. राधा सागर यांनी आपला बॉलिवूड डेब्यू हा 2019 साली आलेल्या मलाल या हिंदी चित्रपटापासून केलेला आहे. यात त्यांनी स्वाती ही भूमिका साकारली आहे. तसेच त्यांचा आणखीन एक हिंदी चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. राधा सागर यांनी आपला मराठी चित्रपटसृष्टीतील डेब्यूट हा 2016 साली आलेल्या एक अलबेला या चित्रपटापासून केला. या चित्रपटापासूनच विद्या बालन यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर 2017 साली आलेला नाती खेळ हा चित्रपट देखील चांगलाच चालला. या चित्रपटासाठी राधा सागर यांना बेस्ट फिमेल ॲक्टरचा इंटरनॅशनल गोल्डन गेट अवॉर्ड देखील भेटला, जो की USA मध्ये सोहळा झाला होता.
राधा सागर यांनी वजनदार, कालचक्र, कंडिशन्स अप्लाय, एफ यू आणि ठाकरे या चित्रपटांमध्ये देखील कामे केलेली आहे. 2020 सुरुवातीला प्रदर्शित झालेला विकुंटाक या चित्रपटात देखील राधा सागर यांनी काम केले होते. त्यांच्या भूमिकेचे यात विशेष कौतुक देखील करण्यात आले होते. हा चित्रपट फार चर्चेत राहिला होता कारण की या चित्रपटापासूनच चंकी पांडे हे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत होते. 2022 हे वर्ष राधा सागर यांच्यासाठी खूपच खास ठरले आणि महत्त्वाचे ठरले. याच वर्षी त्यांचे एका पाठोपाठ 3 सुपरहिट चित्रपट रिलीज झाले, ते म्हणजे बेनवाड, भिरकिट आणि 2022 मराठी सुपरहिट ब्लॉकबस्टर चंद्रमुखी. चंद्रमुखी या चित्रपटामध्ये राधा सागर यांनी शेवंता ही भूमिका साकारली होती. राधा सागर या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पुणे शहर उपाध्यक्ष देखील आहे. मराठी कलाकारांवर कुठे अन्याय झाला, मराठी चित्रपटांच्या बाबतीत काही गैर घडले, त्यांना थिएटर भेटले नाही किंवा प्राईम शो भेटला नाही, याच्याविरुद्ध कायम त्या आपल्याला लढताना दिसतात आणि समाजसेवा करताना दिसतात. खूप कमी लोकांना माहीत आहे की राधा सागर या विवाहित आहे. राधा सागर यांनी 7 डिसेंबर 2012 रोजी सागर कुलकर्णी यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली. राधा सागर यांचे पती सागर कुलकर्णी हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपचिटणीस आहे. राधा सागर यांचा लवकरच हार्दिक जोशी यांच्यासोबत डाव हा चित्रपट येणार आहे, तसेच त्यांचा लोणचं हा देखील एक चित्रपट येणार आहे. राधा सागर यांनी आपल्या हातावर परमनंट टॅटू काढलेला आहे. ओशन एंजल्स म्हणजेच सागराची परी या नावाचा तो टॅटू आहे. राधा सागर यांचा एक यूट्यूब चॅनल देखील आहे, त्यावर त्यांनी आपल्या अभिनयासंदर्भातील व्हिडिओ टाकलेले आहे. त्यांनी त्यावर टोटल 92 व्हिडिओज टाकले असून त्यांच्या चॅनलला 275 सबस्क्रायबर्स आहे. राधा सागर या सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. त्यांना इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर 87.4K म्हणजेच 87,400 फॉलोअर्स असून त्यांना फेसबुक पेजवर 7.4K लाईक म्हणजेच 7,400 लाईक आहे. राधा सागर या आपल्या फिटनेसच्या बाबतीत कमालीच्या जागरूक असून त्या नियमितपणे योगा आणि जिम वर्कआउट करतात, तसेच आपल्या शरीराला सूचक असलेला समतोल असा आहार खाऊन त्या आपल्या शरीराची निगा देखील राखतात. अशा या बोल्ड, ब्युटिफुल, ग्लॅमरस आणि सर्वांना हवा हव्याशा असणाऱ्या अभिनेत्रीला आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या चॅनलकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा. तर असा होता व्हेरी टॅलेंटेड, बोल्ड अँड ब्युटिफुल राधा सागर यांचा डान्स कोरिओग्राफर ते एक यशस्वी मराठी अभिनेत्री होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास. तसेच त्यांनी समाजसेविकेमधनं पण आपल्या वेगवेगळे पात्र निभावलेले आहेत. तुम्हाला राधा सागर यांच्याविषयी कुठली गोष्ट आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा हे देखील सांगा. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.